얌치는디다. 보에데키가 부암치는디다 니스켈리아키. यो आमचा सूरज याचं लगीन करायचं आहे आम्हाला. यो राणा पैलवान आहे तसा सूरज पेक्षा तो मोठा आहे पण त्याला लगीन नाही करायचं. आमची शेती वाडी समज तो सांभाळतोय आणि सूरजला बिझनेस करायचा. देवदयन समजाय घरात फक्त एक लक्ष्मी पाहिजे बघा. तुमच्या पोरांची कौतुक आम्ही लई ऐकलीत. आमची दोन्ही पोरं लई गुणी आहेत बघा. तुमची पोरगी आमच्या घरात आली तर लई खुशीत राहील. वैतर आमच्या लेकीला पसंत, तुमच्या लेकाला पसंत. अजून आपल्याला काय पाहिजे? व आपल्याला फक्त लगीनच लावून द्यायचंय. संसार तर काय त्या दोघांनाच करायचंय ना. व आमची नंदिता संसाराला लई भारी बघा. पुढे जायच्या आधी आम्हाला काही गोष्टी सांगायच्या. साहेब पोराच्या आधी पसंती तर कळू दे की. अहो त्यासाठीच तर सांगायचे. काय आमच्या सूरजला जरा दारूचा नाद आहे. तो सुधारतोय म्हणतोय हे खरंय पण तुम्हाला माहिती असलेलं चांगलं. अहो पण दारू म्हणजे तुम्हासनी आम्ही पसंत आहे काय? जुन्या पुराण्या रीती जुन्या झाल्या. आम्ही शिकलेलो हाय म्हणून विचारायला. तुमासनी आमच्या संगट लगीन केलेलं चालणार हाय नव. चालते चालते. आमचा ह्यो आगाऊपणा वाटत असेल तुम्हासनी पण लगीन आमासनी करायचंय म्हणून असं विचारलं. चंदे नंदिताला आत घेऊन जा. ओ हरकत नाही. ओ यांनी स्पष्टपणे विचारले हेच आम्हाला आवडले. काय मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे, आपण काय फक्त लगीन लावून द्यायचं? तर आम्हाला हे लगीन मंजूर आहे. मला बी आम्हाला बी.
आबांनी तर आशाच सोडली होती सूरजच्या लग्नाची. पण त्या दिवशी वहिनी लग्नासाठी वय म्हणल्या संधी गणित बदलली. बघा आपण एक खुश झालं. सूरजचं लगीन धुमधडाक्यात करायचं ठरवलं. तुम्हाला सांगतो लई वर्षांनी आबांना असं खुश बघितलं होतं बघा. आणि वहिनी घरात येणार म्हणून घरचं वातावरण तर लई भारी चालतं. आणि मला तर काय करू आणि काय नको असं चालतं. लगीन ठरल्यावर सूरज बी चांगला बघायला लागला, सुधारला. यो समजा वहिनींचाच पायगुण म्हणायचा. पण भाऊजींच्या सगळ्या सवयी माहीत असूनही वहिनी लग्नाला तयार कशा झाल्या? यालाच त्यांचा त्याग म्हणायचा. आणि वहिनी काही कोणा आडल्या गरीबाची पोर नव्हती, चांगल्या खात्या पित्या घरच्या होत्या. वहिनी म्हणल्या सूरज जसा असेल तसं चालेल मला. त्यांची आणि भाऊजींची आधीपासून ओळख होती का? छा मग त्यांचं चांगुलपणा दुसरं काय. वहिनी म्हणल्या माझ्यामुळे कोणाच्या घरात सुख शांती येत असेल तर मी लग्नाला एका पायावर तयार आहे. किती यो मोठेपणा. त्यांच्या या एका मोठेपणासाठी त्यांच्या हजार चुका माफ. आता तुम्हीच सांगा त्यांना आईचा मान द्यायला पाहिजे का नको. मला माहित होत तुम्ही वयच म्हणणार, तुम्ही हुशार आहेचा, समजूतदार आहेचा. एवढ्या हुशार जाऊ बाई, मग एवढा महत्वाचा निर्णय इतका झटपट का घेतला असेल त्यांनी? झालं का उद्या सकाळी चहा प्यायचा आता आम्ही? नाही ताई साहेब, आवत तुमची जीप पोळून ये म्हणून कार करायला. तस बी सन्निधा संघट लगीन करून जीप पोळलेलीच हाय. अजून तस होऊ नये म्हणून. बर बर गार कर लवकर. बर ते नाही ताई साहेब, तवा लग्नाला नाही म्हणणं सचूप होत की तुम्हासनी. ते ताड नवरा न ग असं म्हणल्यावर तुमचा पप्पा तर लगेच नाही म्हणलं असत. तुम्हासनी तर शहरात जाऊन माल फिरायचं होत, ऐश करायची होती. मग तुम्ही लग्नाला वय का म्हणलं सा? एवढा आंधळ झालता काय सन्निधाच्या प्रेमात? प्रेम आणि तुझ्या सन्निधा संकट तोंड बघ म्हणावा आरशात. मग लगीन का केलं? आव तू म्हणले तर सहज नाही म्हणता आलं असत. चंदे गायकवाडांची इस्टेट किती आहे ते माहिती का तुला? त्यांची जर समधी जमीन ऐकली का नाही तर 10 शेटीमध्ये 10 घरं घेऊ आम्ही आणि रोज वेगवेगळ्या शेटीत राहायला जाऊ. तुझ्या सन्निधा संकट लगीन करायला आम्ही काही खुळ नाही ग. खर तर आमची मम्मी नाहीच म्हणत होती पण आम्ही तवा ऐकलं नाही कारण आम्ही आमच्या मनाशी पक्क केलत लगीन करणार तर गायकवाड घराण्यातच. समजा विचार करून ठेवला होता ग पुढं काय करायचं काय नाही करायचं. लई भारी विचार करून ठेवला होता बघ. अरे देवा माझच नशीब फुटकं म्हणून तुझ्यासारखी काठी माझ्या पदरात पडली. तू स्वतः तर बुडणारच वरनं आम्हाला बी घेऊन बुडणार. कशाला जातीस ग नको त्या वाटेनं. एक लक्षात ठेव ही मंदाकिनी एक वेळ आपल्या पोरीला हिरी ढकलून देईल पण त्या दारुड्या संगत तुझं लग्न करणार नाही म्हणजे नाही. ए मम्मी असं रडारड करू नकस ग. कोण रडत असेल की सुधरत नाही बघ आमासनी. अगं जे मी सांगते ते बऱ्या बोला ना ऐक. त्या दारुड्या संगत लगीन करून स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेऊ नकस. तुला एकापेक्षा 100 तालेवार पोर भेटतील. अगं मग ह्यो काय भिकाऱ्याचा पोरगाय काय? अगं पण दारुड्या संगत काय संसार करणार तू?
हे असलं संसार बिंसार आमासनी काय जमत नाही. मग तर करूच नगस. तुला आयत्यापासून खाण्याशिवाय काय सुचतय भय? आणि असा दारुडा नवरा मिळाला तर उपाशीच मरशील की ग तू? आणि मग मागणं आम्हाला ताप सांगितलंय कुणी? तू डोसक्यावर पडल्यास काय मम्मी? जरा लगीन झाल्यावर आम्ही कसे पाय येऊ तुझ्या दारात? मग काय गावभर हिंडणार आहेस तू? आम्हाला शोभल का ते आमची पोरगी गावभर हिंडतीया? अग मम्मी, आम्ही कुणाच्या बी दारात फिरणार नाही. राजाची राणी बनून राहणार आहे आम्ही. हा आता राजा जरा बेवडाय म्हणा, पण आपल्याला काय राणी बनण्याशी मतलब आहे? अग पण कस उक नाही, नावासारखी मंद आहेस बघ. अग अग जरा विचार कर की मम्मी, सासरा एवढा मोठा पुढारी आहे, सारखं मुंबई दौऱ्यावर असत्यात म्हणजे घरी नाहीच. सासू गचकल्याली तवा तिचा जाच नाही, आणि मोठा दीर तुझ्यासारखाच मंद अडाणी, नजर वर करून न बघणारा. आणि समद्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यभर लगीन करणार नाही असं म्हणणारा. आणि इस्टेट इस्टेट तर पेटता पेटणार नाही एवढी. मम्मी अगं एवढं समद चांगलंय, माता नवरा पेताडे तर काय झालं, घ्यायचं खपून हाय काय नाय काय भय की ग? हा समदा विचार मी केलाच नव्हता कवा. मम्मी राणी सारखी आईश करणार आहे बघ आम्ही लग्नानंतर. एक तर त्या बेवड्याचं लगीन विन झालंय म्हणून आपल्या गळ्यात मारायलेत नव, आपण आता उलटा डाव खेळायचा. त्याच्या संगट लगीन करू, त्यांची समधी इस्टेट आपल्या पदरात पाडून घ्यायची. किती वेळा सांगितलंय ग तुला आमच्या गालावरनं असा हात फिरवत जाऊ नकस, मेकअप खराब होतोय आमचा. एक तर मेकअपचं काय पाहिजे असेल तर पप्पांना 10 वेळा सांगायला लागत. आता सासरी गेल्यावर केवढा थापायचा आहे तेवढा थाप. लई पैसे आहेत त्यांच्याकडं. बरं बरं, लगीन झालं की लई ऐश करणार आहे बघा मी. एक तर पहिली गाडी पकडून मुंबईला जाणार, आणि तिथनं पॅरिस तर जवळच आहे. जा बाई जा, लहानपणापासून मुंबई पॅरिस तुझ्या तोंडातून ऐकत आले. जाणारच आहे, आमचा त्यो आडाने दीर कंबल आणि आम्ही ऐश करू. एवढं साधं सरळ सोप्प गणित आहे बघ. अग माझ्या कसं ध्यानात नाही आलं हे गणित? कसं असतंय मम्मी, असं रडत खडत बसलं का नाही की माणसाला काही सुचत नसतंय. तू आता एक काम कर, तुझ्या या हुशार पुरीसाठी जरा काय तर खायला आण. जा. हो ग हो ग बाळा. हॅलो. हॅलो, कसा आहे सा? कोण बोलते? भणाऱ्या बायकोला इसरला सा काय? अहो नाही नाही, असं कसं इसरन? अहो तुम्ही काय इसरण्यासारखं आहे सा काय? बोला की काय चाललंय? ते आपलं बिझनेस बिझनेसचा प्लॅन आखतोय बस. असं आहे बाय. नाही चांगलंय चांगलंय, दारू सोडून काहीतरी जमाव माणसाला दुसऱ्या आयुष्यात. ते आहेच म्हणा. असू द्या असू द्या. अहो आम्ही लई मॉडर्न विचारायचंय बघा, दारू वाईट असं म्हणत नाही आम्ही कधी.
दारू पिऊ नका असं सारखं नवऱ्या मागं लकडा लावणाऱ्यातली टिपिकल बायको नाही व्हायचं बघा आम्हाला. अरे वा, चांगलं विचारत की तुमचं. आणि आम्ही हाय का आता. अहो तुम्ही बी चांगले आहेसा. तू बी लई चांगला आहेस बघ. तुला पहिल्यांदा बघितलं का नाही तवाच पसंत पडला होतास तू आम्हाला. आर तुर म्हणलं तर चालेल नव. नाही म्हणजे आम्ही लई मॉडर्न विचाराचं आहे, शिकलेलं आहे. आमासनी चालतंय पण तुला चालेल नव. चालेल काय पळल. अग तुला काय बोलायचं ते बोल मला. चालतंय. आणखी एक बोलायचं होत. बोल की. आम्ही मॉडर्न आहे, तवा असं खेडेगावात राहणं आमासनी जमणार नाही. आपलं लगीन झालं की आपण मुंबईत जाऊ आणि तिकडच तुझ्या बिझनेसचं बी बघू. एक नंबर आयडिया बघ. अग मला बी खेडेगावात राहायची इच्छा नाही. आपलं टॅलेंट तिथं दिसणार हो शहरात. मग लगीन झाल्यावर मुंबईचं पक्कं नव. एकदम पक्क. सन्निधाचा शब्द आहे. सन्निधा ते आपली पोरं म्हणते. तो पोर बी आहेत तुला. हा जोक 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 मारला मारू नव. मारा की त्याला काय होतंय. एक काय दोन तीन मारा अजून. अरे वा तुझ्यासारखा नवरा मिळावा म्हणून आम्ही लई श्रावणी सोमवार केलं होतं बघ. आज प्रसाद मिळाला. बरं तू कर मुंबईची तयारी. काय अग झाली म्हणून समज काय ते नव. संध्याकाळी फोन करू नव. कर की. इनकमिंगला काही पैसे लागत नाहीत आपल्याला. या येड्याला 2 मिनिटात गुंडाळून मुठीत करायचं आणि आयुष्यभर गायकवाड घराण्यावर राज्य करायचं. ते बी मुंबईत बसून. आता काय एरी सरबत करायला लागतोय आज. काय काय राणादा काय झालं बोल की. तू सांगितलंस म्हणून सकाळपासून कुठं बी झालं नाही बघ. इथंच बसलोय. असा शाण्यासारखा वाक काय ते नव. आबा काय म्हणलं काय. कशाच रे. अरे माझ्या लग्नाच ते उत्तम राम बरोबर काहीतरी बोलवत पण पुढे काय झालं माहित नाही. राणादा तुला माझं लगीन व्हावं असं वाटतंय ना. हे काय विचारणं झालं वय. हे बघ एक तर मी काय लगीन करणार नाही पण तुझं लगीन कसं धुमधडाक्यात करायचं बघ. एकदा का तुझे 2-4 झालं म्हणजे आईला दिलेलं वचन पूर्ण झालं बघ. होणार लवकरच होणार बघ. अरे आत्ताच फोन आलता बायकोचा. फोन आलता वय. लई मॉडर्न आहे. भीड भाड काय राखतच नाही बघ. मनात आलं की बोलून टाकते. ते बघायला गेलो तेव्हाच कळलं मला. अरे मला बी अशीच डेअरिंग बस बायको पाहिजे होती. त्या वय म्हणलेत आणि तू बी वय म्हणतोयस. आबा आणि उत्तमराव बी वय म्हणलेत म्हणजे तुझं लग्न होणार बघ. कोणी काट घातलं तुझ्या वहिनी. अरे एक काय आजारासाठी मान्य करू तू नुसतं बोल. अरे लगीन झाल्यावर मुंबईला राहायला जायचं म्हणते तेवढं समजू घ्या बस. राणादा राणादा समजवशील ना. पण असं कस. अरे आबांना घरात लक्ष्मी आणायची ना व. आणि तुम्ही मुंबईला जाणार मजे. सूरज आईला दिलेलं वचन कसं पूर्ण होणार मग. अरे मला काय नाही पण आता तिनं आत टाकलं त्याला मी काय करू. मग अवघड आहे बाबा. ठीक आहे मग नाही म्हणून सांग. आपण लगीन केलं तर याच पुरी संकट करणार बघ. अरे ऐक की आपण दुसरी बघू की. नाही राणादा उद्यापासून तू मला बी तालमीला घेऊन जा. मी बी तुझ्यासारखा गंडा बांधणार आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहणार बघ. अरे उग गुळ्यासारखं काय बी बोलू नकस. गुळ्यासारखं काय. मी लगीन करणार तर नंदिता संकटच करणार आणि ते बी मुंबईला राहायला जायचं असेल तर तू आपणशी बोलणार का नाही ते सांग. नाही हे बघ आता आबांना काय बी बोलायला नका. हे नाहीच म्हणणं मग.
मग हा आधी लगी नऊ दे मग बघू आपण पुढे. पक्का नवरा आण दा. म्हणजे घर तुटणार, आईला दिलेलं वचन बी तुटणार.